गुड मॉर्निंग मित्रांनो, मी अजिंक्य पाटील पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज माझे काका त्यांना आम्ही बाईक घ्यायला चाललोय आणि कालच ती बाईक आम्ही बघून वगैरे आलो। बाईक एकदम मस्त आहे, छान आहे आणि खूप कमी दरात भेटते, म्हणून आम्ही त्या बाईकला कालच बघायला गेलो आणि सगळं डन केलेलं आहे। काल त्याला ॲडव्हान्स पण दिला। आता बाकी रिमेनिंग पेमेंट आम्ही आता थोड्या वेळातच करणार आहोत त्यांना ऑनलाईन आणि शिल्लक कॅश देणार आहोत। कितीत घेतली आहे, कितीचा मॉडेल आहे, कोणती गाडी आहे, ते सगळं काय आम्ही तुम्हाला पुढे कळवूयातच। आता खूप मस्त बाईक आहे, तुम्ही पण बघा आणि तुम्ही पण कमेंटमध्ये नक्की कळवा। हे माझे काका आहेत, त्यांना आपण बाईक घ्यायला चाललो आहे। आत्ता मी आहे माझ्या धाब्यावर, इथनं निघणार थोड्याच वेळात आणि कल्याणला तो पोरगा राहतो, तिकडे जाऊन आपण बाकीची वार्ता करूयात। मी बघाच पुढे आता। मित्रांनो, जस्ट निघालो आहे आत्ता आणि आम्ही जायच्या पहिलेच ट्राय करत होतो पेमेंटसाठी, आणि पेमेंट ऑनलाईन ट्रान्झॅक्शन टोटली पेमेंट केलेलं आहे आणि त्यांचं पेमेंट रिसिप्टचा मेसेज पण आला की हा पेमेंट भेटला आहे। आता आपण जाऊया निघालो तिथनं, कल्याणला पोचूयात आणि पुढे बघूया। तोपर्यंत तुम्ही रोड बघा। कल्याणला इकडे पोहोचतोय। पहिले माझी एकदम जवळची नाही बोलू शकत, जवळचा मित्र अक्षय रणदिवे यांना घेऊन मी चाललोय तिकडंच, त्याला पण दाखवणार मस्त काकांची नवीन बाई। बघणार अक्षय तू? हो बघा, चालवणार गाडी? भाडा लागेल 200 रुपये। मित्रांनो, जिथे आमचा पिकअप डेस्टिनेशन होता, म्हणजे गाडी आम्ही पिकअप करणार होतो, त्या लोकेशनवर आम्ही आता पोहोचतोयच। कोणता कॉलेज अक्षय? साकेत कॉलेजच्या इथे तो जो माझा मित्र आहे दुसरा, ज्याची गाडी आपण घेतोय तो इथेच आपल्याला भेटणार आहे। आणि याच ठिकाणी आपण गाडी बघूयात वगैरे मस्त, काही एकदम त्यांनी धुतली असेल तो बोललेलाच की धुवून वगैरे ठेवणार गाडी। आता बघूयात गाडी धुतली नाही धुतली, मस्तपैकी आपण गाडी बघूयात, चालूयात पुन्हा एकदा आणि थोडे सिनेमॅटिक्स पण काढूयात त्याच्यावर तुम्ही काढू। गाडी आलेली आहे, आता आपला भाऊ आहे, वाट बघायला लागली तुम्हाला? काय हरकत नाही, वाट बघू आपण, आता काय एक्साइटमेंट जास्त आहे ना। काय बोलतो? जस्ट आले जातं, ही गाडी काकांनी सिलेक्ट केलेली, गाडी धुतली वगैरे मस्त सकाळच्या, जस्ट भेटले आता ते गाडीची चावी वगैरे देत होते, म्हटलं व्हिडिओमध्ये आला पाहिजे। काकांना कॉंग्रॅच्युलेशन, खूप खूप म्हणजे आभारी आहे, गाडी घेतली माझ्याच मित्राची। बघूयात गाडीवर बसा काका, जरा बघूयात कशी वाटते गाडी तुम्हाला। पहिली राईड करतायत वाटतं ते। एक राऊंड मारा ना, बघूयात ना कसं वाटते। बाय बाय करत आता आम्ही निघतोय, आता चल बाय। ही गाडी बघताय तुम्ही, चालवायला स्मूथ आहे, एकदम मस्त मक्खन टाईप मध्ये, कोणी बोलणार नाही की सेकंड हँड गाडी आहे। आय थिंक सो 1.5 इयर्स यांनी फक्त यूज केलेली आहे, बाकी आता आपण यूज करणार आहे पुढे। गाडीचा पिकअप वगैरे फुल ओसो मी, एकदम ब्रेक सिस्टम अँड ऑल, फ्रंट डिस्क आहे, बॅक साईडला ड्रम ब्रेक आहे आणि बाकी टोटल डिजिटल मीटर आहे, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी अँड ऑल सगळं काही दिलेलं आहे। खूप मस्त गाडी आहे। याच गाडीवर मी तुम्हाला मोटो बाईकचा ब्लॉग पण पुन्हा दाखवेल, कारण की मला तर खूप चांगली वाटली आहे चालवायला। तर बघूयात पुढे, तुम्हाला दाखवतो याचे सिनेमॅटिक सीन्स। Oh
कुठली गाडी सांगा आता? गाडी एकदम ओके आहे, एकदम छान आणि सुंदर आहे, एकदम मस्त ना. कशी पळते? एकदम मस्त पळते, पिक एकदम व्यवस्थित आहे, गाडी एक नंबर आहे. कसा वाटला आंटी तुम्हाला? आंटी अय्या आंटी कुठे चालल्या सांगा, नवीन गाडी आरती का? आना आना आना, हो आलेत आरती घेऊन मस्त नवीन गाडीची आरती करण्यासाठी. नवीन गाडीची प्रत्येक जण जसे पूजा करतात तसे आपण पण पूजा करूयातच. मस्त पैकी काकू पूजा करतात, प्रत्येक लावतात गाडीला मस्त. हा लाईट चालू, नवीन गाडी आहे. बे कशी आहे गाडी? हा बरी आहे का, पटली का तुला? बघ चालून बघ कशी आहे, कशाला हा फोडा नारळ फोडा, हार आता नंतर देवला होतील तेव्हा, आता नारळ फोडा. ज्या एकविरायचं नाव हे मोठी काका आलेले आहेत विना कपडे घालूनच बघायला गाडी. काका बघा बसा ना गाडीवर, बघा मस्त गाडी आहे, चालून बघा चालून. ओके ऑल ओके सगळं ओके, नाही नाही का टेन्शन नाही. पहिली सेल्फ काकांची सगळं सगळं त्याच्यात. तुम्ही चालवा तर मी आल्यावर सगळं सांगतो तुम्हाला. चालवा चालवा एक लाख दहा हजार शोरूम प्राइस, एक लाख दहा हजार शोरूम प्राइस. जस्ट घरी पोचलो आणि खरंच जी गाडी घेऊन आलो काकांसाठी ती खूप एवढी मस्त गाडी आहे ना. चालून बघितली सगळं काय, मी चेक केलं गाडीचं, गॅरेजला पण जाऊन दाखवली, गॅरेजवाला पण बोललो खूप चांगली गाडी आहे. आत्ता त्या गाडीचं म्हटलं तर ती गाडी माझ्याच मित्र आहे सागर म्हणून, त्याचा एक त्याच्या एरियातला मित्र, त्याची ती गाडी घेतलेली आहे. ती गाडी त्यांनी स्वस्तामध्ये विकली, तो बोलला की अशीच घरी पडून राहिली म्हणून त्यांनी 45,000 ती गाडी विकली. आणि आत्ता जर त्याच गाडीची मार्केट प्राईस काढायची म्हटलं तर अप्रॉक्सिमेटली 65,000 to 70,000 ती गाडी विकली गेली असती, पण आपण चांगले मित्र आहोत म्हणून त्यांनी ती गाडी आपल्याला खूप कमी दरात दिली. नवीनच गाडी आहे, कम्प्लीट 2 years पण नाही झालेत आय थिंक सो. तर तुम्हाला कशी गाडी वाटली तुम्ही कळवा. त्या गाडीचं जे काय तुम्हाला असं वाटते की नाही मला स्वस्तात भेटली आहे की महागात भेटली, ते तुम्ही मला प्रत्येक कमेंट करून सांगू शकतात की गाडी कशी आहे कशी नाही. आणि आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो कीप सपोर्ट, मला सपोर्ट करा जरा, तुमचा सपोर्टाची गरज आहे. सबस्क्रायबर माझे वाढवा, अपेक्षा आहे तुमच्याकडून. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये, बाय.